ज्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत ज्ञानार्जन केलं त्या ठिकाणी सेवा समर्पित करण्याच्या प्रांजळ उद्देशानं त्यांनी संस्थेत आपल्या कार्याला सुरुवात केली. 1981 साली ते संस्थेवर संचालक म्हणून निवडून गेले. त्यानंतर उपसभापती आणि अखेरपर्यंत सरचिटणीस अशी 30 अधिक वर्षांची कृतज्ञता भेट त्यांनी समाज आणि संस्थेच्या सभेत अर्पण केली. मराठा विद्या प्रसारक समाज आणि डॉक्टर पवारसाहेब हे जणू नाण्याच्या दोन बाजू झाल्या. जुन्या नव्या सहकाऱ्यांना त्यांनी बरोबर घेऊन अभिप्रची यशस्वी वाटचाल केली. आज केवळ कला, वाणिज्य, विज्ञान या शाखा नाही तर विविध नवनवीन तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रम संस्थेनं सुरू केले आहेत. आणि संस्थेच्या शिरपेचात आणखी एक वैभवसंपन्न मानाचा तुरा म्हणजे डॉक्टरांच्या संकल्पनेतून साकारलेलं अतिभव्य असं वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय. अद्ययावत असे हे रुग्णालय आडगावजवळ लोकसेवार्थ वसलंय. मॅरेथॉन स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सवही डॉक्टर साहेबांच्या संकल्पनेतून साकारले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बाळकडू मिळालेल्या डॉक्टर पवारसाहेबांची कडक शिस्त होती. वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा त्यांना अधिक पसंत होता. त्यासाठी ते नेहमीच आग्रही असत. त्यांची आकलन क्षमता आणि स्मरणशक्ती आश्चर्यकारक होती. त्यांनी सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. राजकीय क्षेत्रातच आहेच, सार्वजनिक क्षेत्रात सुद्धा फार मोठं काम केलं आहे. आणि विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातलं काम त्यांचं शैक्षणिकदृष्ट्या फार महत्त्वाचं काम आहे. शैक्षणिकदृष्ट्या ज्या आपल्या संस्था आहेत, आपल्या मराठी मंडळीने स्थापन केलं आहे, त्या संस्था साऱ्या मोठे करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. वैद्यकीय क्षेत्रात आणि मविप्रमध्ये आपली सेवा अर्पण करीत असतानाच राजकीय क्षितिजानं त्यांना खुणावलं आणि डॉक्टर पवारांच्या समाज कार्याला राजकारणाची जोड मिळाली. वसंतरावांचं जीवन हे सर्व क्षेत्रातल्या लोकांना, नुसतं डॉक्टर नव्हे, आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात नव्हे तर सर्व क्षेत्रातल्या लोकांना वादळी सागरामध्ये संचार करणाऱ्या नौकांना ज्याप्रमाणे दीपस्तंभ एक आधार ठरतो तसं वसंतरावांचं जीवन होतं. ते चारित्र्य जपले आयुष्यामध्ये. माणसाने राजकारण करा, राजकारण दोष नसतो. समाजकारण काय, राजकारण काय, धर्मकारण काय, हे करावं माणसाने, पण कसं करावं याचं उदाहरण वसंतरावजीने घालून दिलं. गीता सांगते आम्हाला की अंतकाली माझं नामस्मरण करून जो देहत्याग करतो तो माझा आहे, तो मला येऊन प्राप्त होतो असं गीता सांगते.